नमस्कार बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजची गोष्ट आहे नोबियाची विहीर लेखिका डोना गथ्री चित्र काढली आहेत रॉब रोथ इथे दुष्काळात पाणी मिळत नाही आहे आणि तू जनावरांवर पाणी फुकट घालवलंस आईने नोबियाला खडसावून विचारलं नोबिया म्हणाला आई त्यांनासुद्धा आपल्यासारखी तहान लागते ना त्यांचा सुद्धा घसा तहानेने कोरडा पडतो ना नोबियाची आई आजारी पडल्यामुळे विहिरीवरून पाणी आणण्याची जबाबदारी नोबियावर येऊन पडली होती पाणी घेऊन परतताना नोबियाने तहानलेल्या साळींदारीला पाणी पाजलं तरसाला आणि त्याच्या दोन छाव्यांना तसंच एका अस्वलालाही पाणी पाजलं नोबिया घरी पोहोचला तेव्हा त्याच्या घड्यात फक्त आई आणि बहिणीपुरतंच पाणी उरलं होतं नोबियासाठी किंवा त्यांच्या बागेसाठी पाणी शिल्लकच नव्हतं राहिलं या बागेतूनच त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी अन्न मिळत असे ही गोष्ट एका छोट्या मुलाचा करुणाभाव आणि समज यांची ओळख करून देते तर ऐकूया गोष्ट नोबियाची विहीर ज्याचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे सुशील मेन्सन गोष्ट वाचून दाखवली आहे आसावरी दोषी आणि या गोष्टीसाठी मी अरविंद गुप्ता टॉयज डॉट कॉम यांचे आभार मानू इच्छिते या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि यूट्यूबवर चॅनल आहे बुक्स दॅट स्पीक तर चालू करू या गोष्ट नोबियाची विहीर फार फार वर्षांपूर्वी दूरवरच्या एका प्रदेशात कित्येक वर्ष पाऊसच पडला नाही सूर्याच्या उन्हाने जमीन तापून लाले लाल झाली वाऱ्यामुळे मातीची धूळ इथून तिथे उडू लागली अशा या तप्त कोरड्या प्रदेशात नोबिया नावाचा एक मुलगा राहत होता नोबिया आपली आई आणि लहान बहीण यांच्यासोबत चारा आणि मातीने बनलेल्या एका साध्याशा झोपडीत राहत असे झोपडी शेजारी छोट्याशा जागेत त्यांनी एक हिरवी बाग फुलवली होती नोबिया आणि त्याची आई बागेतील रोपट्यांची काळजी मोठ्या मायेने घेत असत या रोपट्यांमुळेच त्यांना आपल्या पोटासाठी अन्न मिळत होते दररोज सकाळी नोबियाची आई गावातील इतर स्त्रियांसोबत पाणी आणायला विहिरीवर जात असे विहीर खूप दूर अंतरावर होती नोबियाच्या आईचा बराचसा दिवस विहिरीवरून पाणी आणण्यात जाई काही पाणी ते पिण्यासाठी काही स्वयंपाकासाठी आणि काही साफसफाईसाठी वापरत पण बरेचसे पाणी ते बागेतील रोपट्यांची वाढ होण्यासाठी वापरत एके सकाळी नोबियाची आई बिछाण्यातच पडून राहिली तिने नोबियाला बोलावलं माझी तब्येत बरी वाटत नाही तू विहिरीवर जा आणि आपल्याला प्यायला आणि आपल्या रोपट्यांना घालायला पाणी घेऊन ये नोबियाने मातीचा घडा काळजीपूर्वक आपल्या डोक्यावर ठेवला धुळीने माखलेल्या रस्त्यावरून नोबिया गावच्या स्त्रियांच्या मागोमाग काही मैल दूर असलेल्या विहिरीकडे जाऊ लागला विहिरीवर पोहोचला तेव्हा तिथे लांब लचक रांग लागली होती नोबिया वाट बघत रांगेत उभा राहिला त्याची पाळी आली तेव्हा त्याने आपला घडा विहिरीच्या पाण्यात बुडवला आणि त्यात ताजे स्वच्छ पाणी भरून घेतले परतीच्या वाटेवर नोबियाला पाण्याने भरलेल्या घड्याचे जड ओझे जाणवू लागले भरीस भर, भर म्हणून सूर्य डोक्यावर आग ओकत होता काही अंतर चालून गेल्यावर त्याला तहानलेली साळींदर भेटली नोबिया नोबिया तहानेने माझा जीव कासावीस झालाय मला प्यायला विहिरीचं पाणी दे ती म्हणाली नोबिया हा सरुदयी मुलगा होता तहान लागल्यावर कसं वाटतं याची जाणीव त्याला होती त्याला साळींदरीची दया आली त्याने त्वरित मातीत हाताने एक लहानसा खड्डा खोदून त्यात थोडं पाणी ओतलं साळिंदरीने ते पाणी मातीत झिरपून जाण्या अगोदर पटापट पटापट -पत, पिऊन -पत घेतलं तहान भागल्यावर काहीही न बोलता ती घाईघाईत निघून गेली नोबिया पुन्हा घराकडे चालू लागला आता डोक्यावरचा घडा काहीसा हलका वाटत होता पुढे त्याला उंच गवतामध्ये आपल्या छाव्यांसोबत बसलेला एक तरस दिसला नोभिया ए नोबिया मला आणि माझ्या छाव्यांना थोडं पाणी देरे प्यायला तहानेने आमच्या जीवाची तगमग होतीये तरस म्हणाला नोबियाने तरसाच्या छातीला कवटाळून बसलेल्या छाव्यांकडे पाहिलं त्याला आईला विलगून बसणारी त्याची लहान गोंडस बहीण आठवली आणि त्याचं हृदय भरून आलं नोबियाने पुन्हा एकदा मातीत खड्डा खोदला आणि त्यात थोडंसं पाणी होतलं पाणी मातीमध्ये झिरपण्याआधीच तरसाने आणि त्याच्या छाव्यांनी पटापट पिऊन घेतलं तहान भागल्यावर ते उंच गवतात पळून गेले नोबिया घरी पोहोचल्यावर त्याची लहान बहीण त्याच्याकडे धावत आली तिला खूप तहान लागली होती नोबियाने तिला कब्भर पाणी प्यायला दिलं त्याने आईलाही कब्भर पाणी दिलं थोडं पाणी पी आणि उरलेलं रोपट्यांना घाल नाहीतर ती सुकून मरतील आई त्याला म्हणाली पण नोबियाने घडा उपडा केला तेव्हा त्यातून पाण्याचा फक्त एक थेंब खाली पडला घडा पूर्ण रिकामा झाला होता घड्यातलं पाणी कुठे गेलं नोबियाची आई ओरडली थोडं पाणी मी साळींदाराला दिलं थोडं तरसाला आणि थोडं नोबिया म्हणाला इथे दुष्काळात पाणी मिळत नाहीये आणि तू जनावरांवर पाणी फुकट घालवलंस आईने नोबियाला खडसावून विचारलं नोबिया म्हणाला आई अगं त्यांना सुद्धा आपल्यासारखी तहान लागते ना त्यांचा सुद्धा घसा तहानेने कोरडा पडतो ना नोबियाची आई संतापली तिने रिकामा घडा उचलून भिंतीवर फेकला भिंतीला आपटून त्याचे तुकडे तुकडे झाले रात्री तहान आणि भुकेने कासावीस होऊन नोबिया बिछाण्यावर पडला आपली आई रडत असल्याचं पाहून त्याला खूप दुःख झालं पाण्याशिवाय त्यांच्या बागेतील रोपटी सुकून त्यांची माती बनणार होती त्यांना खायला काहीही शिल्लक राहणार नव्हतं नोबियाने डोळे बंद केले तसं चंद्राचा शीतल प्रकाश भुईवर पसरला तप्त वृक्ष धरती थंडगार झाली नोबियाचा नुकताच डोळा लागला असेल तेवढ्यातच त्याला खिडकीत कोणाची तरी चाहूल लागली ती साळींदर होती नोबिया नोबिया मला प्यायला पाणी दे साळिंदर म्हणाली माझ्याकडे पाणी नाही घडा रिकामा झाला आणि मग त्याचे तुकडे तुकडे झाले नोबिया म्हणाला मग एक विहीर खोत साळींदर म्हणाली मी कशी विहीर खोदू नोबिया म्हणाला साळिंदरची कल्पना हसण्यावारी नेऊन तो पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागला नोबियाला पुन्हा तरस आणि त्याच्या दोन छाव्यांनी जाग केलं नोबिया हे नोबिया मला प्यायला पाणी दे तरस म्हणाला माझ्याकडे पाणी नाही घडा रिकामा झाला आणि मग त्याचे तुकडे तुकडे झाले नोबिया म्हणाला अरे मग एक विहीर खोद तरस म्हणाला मी लहान आहे मी कशी विहीर खोदू निघून जा तुम्ही नोबिया म्हणाला तरसाच्या हाकांना प्रतिसाद न देता नोबियाने आपले डोळे आणि मन बंद केले हळूहळू तो पुन्हा झोपेच्या अधीन झाला पण पुन्हा नोबियाला दारावर कुणाची तरी टकटक ऐकू आली आणि तो जागा झाला अस्वल आपल्या पायांच्या नख्यांनी माती खोदत होत तू काय करतोयस नोबिया किंचाळला मी विहीर खोदतोय अस्वल म्हणाल मूर्खासारखं बडबडू नकोस अस्वल एकटं विहीर नाही खणू शकत नोबिया म्हणाला ठीक आहे मग मला मदत कर अस्वल म्हणाले पण मी विहीर खोदू शकत नाही मी खूप लहान आहे नोबिया उत्तरला मी तुला मदत करते ना साडींदर म्हणाली आम्ही सुद्धा तुझी मदत करू तरच आणि त्याचे छावे म्हणाले आपल्या टोकदार नखांनी अस्वलाने मातीत खोल खड्डा खणला थोड्याच वेळात तो खोदलेल्या खड्ड्यात दिसेनासा झाला तरच आणि त्याचे छावे खड्ड्यातली माती दूर करू लागले साळींदर खड्ड्यातून वर टाकलेली माती सपाट करू लागली नोबिया घड्याच्या तुटलेल्या टोकदार तुकड्याने कधी माती खोदू लागला कधी खोदलेली माती दूर करू लागला तर कधी सपाट करू लागला किती खोल खोदायची विहीर किती मोठी खोदायची आहे त्याने अस्वलाला विचारलं तुझ्या हृदया एवढी खोल तुझ्या तहारे एवढी मोठी अस्वल म्हणाले शेवटी थकून भागून नोबियाला झोप आली पण त्याचे मित्र रात्रभर काम करत राहिले हं चंद्र मावळतीच्या वाटेवर असताना आणि सूर्याची नवी किरणे आसमंतात पसरत असताना त्यांचं काम संपलं नोबियाला जाग आली तेव्हा त्याला खड्ड्यातून पाण्याचा खळखळ आवाज ऐकू आला त्याच्या खड़ शेजारी कोणीतरी एक मातीचा घडा ठेवला होता त्यावर विचित्र खुणा होत्या नोबियाने घडा खोल खड्ड्यात बुडवला आणि त्यात ताजे शुद्ध पाणी भरून घेतले मोठ्याने ओरडून त्याने आईला बहिणीला आणि गावकऱ्यांना बोलावलं लवकर या आपल्याकडे आता स्वतःची विहीर आहे त्यानंतर गावातील स्त्रियांना पाणी आणायला कधी दूरवर जावं नाही लागलं त्या घरीच राहून आपल्या बागेची काळजी घेऊ लागल्या नोबियाच्या गावचा वृक्ष ओसाड परिसर हिरव्यागार वनराईने भरून गेला विचित्र खुणा असलेला घडा कायम त्या विहिरीजवळच ठेवला गेला यापुढे कधी विहीर खोदली तर ती हृदया एवढी खोल आणि तहाने एवढी मोठी खोदावी याची आठवण म्हणून धन्यवाद बुक्स दॅट स्पीक हे पॉडकास्ट अँकर गुगल पॉडकास्ट ॲपल पॉडकास्ट म्हणजेच आयट्यून्स स्पॉटीफाय या प्लॅटफॉर्म्स व्यतिरिक्त स्टीच ब्रेकर कास्टबॉक्स ओव्हरकास्ट पॉकरकास्ट रेडिओ पब्लिक इथेही उपलब्ध आहे आणि या व्यतिरिक्त यूट्यूब चॅनल आहे बुक्स दॅट स्पीक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम धन्यवाद